हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली शिक्षक भरतीच्या संदर्भात बरेचसे आकडे पाहणार आहोत. एकूण किती जागा होत्या, किती जागा भरल्या गेलेल्या आहेत, किती जागा रिक्त आहेत, खाजगीच्या किती आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती आहे, या सगळ्या गोष्टींची जी आकडेवारी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, ही जी संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येऊन जाईल की अजून किती जागा बाकी आहेत, कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या कोणत्याही माहितीची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, जेव्हा टेटची परीक्षा घेतली गेली आणि त्याच्यानंतर जाहिरात आली होती पवित्र पोर्टलवर ती जाहिरात आली होती 12,140 जागांची. तेवढ्या जागा होत्या, त्या जागांमध्ये जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा होत्या, त्याच पद्धतीने जे आहे खाजगी संस्थांच्या देखील जागा होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा आकडा जर आपण पाहिला तर तो होता 7,888. एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा होत्या. आता काही जणांना कन्फ्यूज असेल की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय आहे, तर जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि कटक मंडळ यांच्या ठिकाणी ज्या काही शाळा आहेत त्या जागा होत्या 7,888. एवढ्या जागा होत्या, म्हणजे त्या ठिकाणी अशी सिच्युएशन होती की विदाउट इंटरव्ह्यू डायरेक्ट एका जागेसाठी एकच उमेदवाराची निवड या ठिकाणी होणार होती. हा झाला. याच्या नंतर अजून ज्या खाजगी संस्था होत्या त्या खाजगी संस्थांच्या देखील जागा पोर्टलला आलेल्या होत्या. त्या खाजगी संस्थांच्या जागांपैकी जर आपण पाहिलं किती जागा होत्या तर 4,252 जागा या खाजगी संस्थांच्या होत्या. त्या 4,252 जागांपैकी काही संस्था अशा होत्या, रयत सारखी एक मोठी संस्था होती त्याच्यामध्ये, की ज्या ठिकाणी एका जागेसाठी एकच उमेदवाराची निवड करण्याची त्यांनी परवानगी दिली, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्या जागा होत्या 1,241, म्हणजे 7,888 प्लस 1,241 अशा या जागा होत्या ज्या की विदाउट इंटरव्ह्यू साठी पवित्र पोर्टलला आलेल्या होत्या. ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर 9,129 जागा या विदाउट इंटरव्ह्यूच्या पहिली ते 12वी या वर्गाकरिता अवेलेबल करून देण्यात आलेल्या होत्या. आता जर आपण अनालिसिस केलं की या 9,129 जागांपैकी 5,822 जागांची जी यादी आहे ती पोर्टलला लावण्यात आलेली होती आणि त्याच्यापैकी 5,051 हे शिफारस पात्र उमेदवार होते, परंतु ऍक्च्युअल जे जॉईनिंग झालेली आहे सध्या 3,667 एवढ्या विद्यार्थ्यांनी जी आहे जॉईनिंग केलेली आहे. आता राहते एक दुसरी गोष्ट की प्रायव्हेट शाळेवरती जे आहे 3,031 जागा ज्या आहेत त्याच्यापैकी 817 जागा या विनाअनुदानितच्या आहेत. आता या ठिकाणी जे आहेत विनाअनुदानितच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे आहे मुलाखत घेतली जाणार आहे. आता मुलाखतीचा क्रायटेरिया आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलाखतीचा क्रायटेरिया असा आहे की एका जागेसाठी जे आहे 10 उमेदवार या ठिकाणी बोलवले जाणार आहे. आता या ठिकाणी भरपूर उमेदवारांची निवड होऊ शकते. उदाहरणार्थ जर 3,000 जागा असतील तर 3,000 जागांकरिता एका जागेवरती 10 उमेदवार म्हटलं तर 30,000 उमेदवारांची या ठिकाणी जी आहे मुलाखतीसाठी निवड केली जाणार आहे. परंतु ऍक्च्युअलमध्ये आपण पाहिलं त्या 30,000 फक्त 3,000 उमेदवारांनाच या ठिकाणी जॉईनिंग मिळणार आहे. आता त्याच्यामध्ये देखील त्यांनी इंटरव्ह्यू ठेवलेला आहे आणि एक डेमो ठेवलेला आहे, म्हणजे आपले टेटचे मार्क्स प्लस त्यांचे ठेवलेले 30 मार्क्स या दोघांचा क्रायटेरिया ठरवला जाणार आहे. आता त्या 30 मार्कांमध्ये देखील 15 मार्क जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी घेण्यात आलेले आहे आणि 15 मार्कांचा आपल्याला डेमो द्यायचा आहे. तर दोघांचं कॅल्क्युलेशन करून जे आहे अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे. हा तर जनरल क्रायटेरिया आहे, परंतु एक प्रश्न, एक फार मोठा डाऊट जे आहे अजूनही बऱ्याच जणांच्या मनामध्ये असेल किंवा बऱ्याच जणांनी तिकडे लक्षच दिलेलं नसेल, परंतु मी या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये आणून देतोय. कारण माझं चॅनलच असं आहे की सुरुवातीपासून जेव्हापासून माझं चॅनलची स्थापना झालेली आहे तर 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे. त्या 2 वर्षामध्ये एका गोष्टीचा मला अभिमान आहे की आपल्या चॅनलच्या वतीने जे आहे जे काही अभियोग्यता धारक ज्यांना की फार जास्त पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये माहिती नव्हती आणि
या ठिकाणी रूल्स रेग्युलेशन माहिती नव्हते, त्या सर्वांना जागृत करण्याचं काम जे आहे मी इमानेतद्वारे केलेलं आहे. त्याच पद्धतीने हा एक पॉइंट आहे जो की मी तुमच्या लक्षामध्ये आणून देतो. या ठिकाणी उदाहरणार्थ समजा एक सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये तीन जागा आहेत, ठीक आहे, सहावी ते आठवी या पदावरचे तीन जागा आहेत. एक जागा इंग्लिशची आहे, एक गणिताची आहे आणि एक मराठीची आहे. आता जेव्हा जाहिरात आली होती, जाहिरातीमध्ये फक्त या ठिकाणी कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत तेवढंच दिलेलं आहे, परंतु ती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी आहे हे माहिती नव्हतं. आता त्या ठिकाणी ओबीसी वाल्यांनाही प्रिफरन्सेस आले, ओपन वाल्यांनाही आले, एनटी वाल्यांना आले, एससी वाल्यांना आले. मग आता प्रश्न हा आहे की त्या तीन जागांवरती नेमके कॅन्डिडेट कोणते निवडले जाणार आहे, कारण त्या ठिकाणी माहितीच नाही. समजा या ठिकाणी जी आहे बीएससी बीएडची जागा आहे सायन्स मॅथची, ती जागा नेमकी कोणत्या कॅटेगरीसाठी सुटलेली आहे ते कुणालाच माहिती नाहीये. मग त्या जागेवरती जेव्हा केव्हा मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी निवडली जाईल, मग कोणत्या उमेदवारांची त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे, कारण प्रेफरन्स तर सर्वांनाच आले त्यांचे. हा एक फार मोठा कन्फ्युजन आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला जे आहे आयुक्तांना विचारून घ्यावं लागणार आहे, अन्यथा फार मोठ्या प्रमाणावरती गोंधळ होणार आहे. प्रश्न तुमच्या लक्षात आलेलाच असेल, कारण जेव्हा जाहिरात आली तर कोणत्या विषयासाठी कोणत्या कॅटेगरीची जागा आहे याचा स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख नव्हता, त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन आहे. परंतु मुलाखतीची यादी लागण्याच्या पूर्वी आपल्याला आयुक्तांशी भेट घेऊन या गोष्टीसाठी जे आहे क्लॅरिफिकेशन मागून घ्यावं लागणार आहे, अन्यथा प्रत्येक कॅटेगरीचे जे आहे तीन तीन उमेदवार त्या ठिकाणी पाठवून द्यावे लागतील, कारण 30,000 उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी पाठवून द्यावेच लागणार आहे. हा तर झाला एकंदरीत आकड्यांचा खेळ, म्हणजे अजूनही पोर्टलवरती बऱ्याचशा जागा या येणार आहेत. विथ इंटरव्ह्यूच्या पण अवेलेबल आहेत, विदाऊट इंटरव्ह्यूच्या पण आहेत. आता काही जणांचं बरेचसे प्रॉब्लेम्स घेऊन जे आहे आयुक्तांकडे जाण्याचा सिलसिला जो आहे चालूच आहे. तक्रारी दिलेल्या आहेत, तक्रार देऊन 1.5 वर्ष झालेलं आहे, परंतु त्या तक्रारींचा अजूनही निवाडा झालेला नाही आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आयुक्तांचं काम होतं की जोपर्यंत एवढ्या दिवसांपासून जे आहे पोर्टल शांत होतं त्या दिवसांपर्यंत जे काही कोर्ट केसेस या भरतीच्या विरुद्ध पडलेले आहेत त्या कोर्ट केसला कुठंतरी विड्रॉल करावं, त्याच्या विरुद्ध जे आहे स्ट्रॉंगली उभं राहावं, किंवा आपल्याला जेव्हा जेव्हा तारीख असेल न्यायालयामध्ये येण्याची त्या त्या वेळेस त्या त्या ठिकाणी आपण स्वतः किंवा आपला एखादा प्रतिनिधी तिथं पाठवणं आवश्यक होतं, जेणेकरून सगळ्या ज्या काही याचिका होत्या त्यांचा निकाल लागला असता. परंतु अनफॉर्च्युनेटली आयुक्तांच्या वतीने जी आहे दिरंगाई होत गेलेली आहे, त्याच्यामुळे अजूनही काही कोर्ट केसेस या पेंडिंग आहेत. त्याचा फार जास्त परिणाम या याच्यावर होणार नाही आहे, पुढच्या निवड यादीवर होणार नाही आहे. फक्त महत्वाचं म्हणजे जो काही ब्रिज कोर्टचा डिसिजन आयुक्तांच्या विरुद्ध केलेला आहे त्याच्याविषयी जे आहे या ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे, कारण मागच्या याद्या त्याच्यामुळे प्रभावित होऊ शकतात, पुढच्या याद्यांसाठी देखील त्याच्यामुळे विलंब होऊ शकतो, कारण प्रेफरन्सेस द्यावा लागणार आहे. आता काही जणांचं असं विचारणं असेल की सर ब्रिज कोर्टचा निर्णय हा जो आहे तो बीएड वाल्यांच्या बाजूने लागलेला आहे, मग तुमचं चॅनल जे आहे बीएड वाल्यांच्या विरोधात आहे का? तर अजिबात नाही आहे. ब्रिज कोर्टचा नियम हा लागू पडला पाहिजे, परंतु आज सिच्युएशन अशी आहे या भरतीच्या संदर्भामध्ये की अर्धी यादी लागलेली आहे, अर्धी यादी पेंडिंग आहे. आज जर का तो नियम या ठिकाणी लागू पडला तर एकतर भरती फार जास्त लांबेल आणि खूप जास्त गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, म्हणून आपल्याला जे आहे नाईलाज म्हणून जे आहे आपल्याला ब्रिज कोर्सचा जो निर्णय आहे तो तात्पुरता थांबवण्याची इच्छा आहे. पुढचे जेव्हा केव्हा नवीन रिक्रुटमेंट असेल पवित्र पोर्टलची त्यावेळे जे आहे एनसीटीएचा नियम आणि ब्रिज कोर्टचा नियम जो आहे तो लागू केलाच जावा, ही भूमिका आपली आहे, आपल्या पूर्ण टीमची आहे, आपल्या चॅनलची देखील आहे. त्याच्यामुळे आपण ब्रिज कोर्टच्या विरोधामध्ये नाहीये. सध्या तरी तुम्हाला जेवढी मी सिच्युएशन सांगितलेली आहे तेवढी सिच्युएशन पवित्र पोर्टलच्या बाबतीमध्ये आहे. जेव्हा केव्हा नवीन इन्फॉर्मेशन असेल तेव्हा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारच आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.